वयाची 75 आता तुमची पण पूर्ण होत आलेली आहे आणि जी निवडणूक आहे तुम्ही मशाल चिन्हावर लढवली होती 1985 साली, तर त्या काय आठवणी आहेत? कारण आता शिवसेनेला पण मशाल चिन्ह सापडलेलं आहे, मिळालेलं आहे, त्याबद्दल काय म्हणणार? नाही माझं आता 75 आले म्हणजे काय जास्त नाही झालं, तर तो काय प्रॉब्लेम नाही आहे माझा तो काय, तर त्याची तुम्ही ते काही काळजी पण करू नका. आता प्रश्न राहिला तो मशाल हे चिन्ह, तर आम्ही जेव्हा म्हणजे शिवसेनेचा मी पहिला शाखाप्रमुख, म्हणजे पहिला शाखाप्रमुख म्हणजे पहिले जे 10-15 शाखाप्रमुख झाले मुंबईमध्ये असेच, त्यातले जे काही शाखाप्रमुख त्यातला मी एक शाखाप्रमुख, म्हणजे डोंगरीपासून तर भायखळा लालबागपर्यंत, पुढे मग तिकडे बंडू शेंगरे वगैरे असे सगळे जे इकडे लब्धे, रमेश लब्धे, कुठे पुढे भाई भोसले, गुडगावडे, भारगावडे, साटम गुरुजी, असे सगळे 15-20 लोक मला असं वाटतं शाखाप्रमुख त्यावेळेला असतील. पुढे नंतर जे आहे दत्ता प्रधान म्हणून RSSमधलेच एक शिवसैनिक आले, त्याने लोकसभा पण लढवली होती 71 आणि ते पडले पण होते, त्या शिवसेनेच्या वतीने पडले होते. पण त्यांनी जे आहे हे वॉर्ड वाईज रचना, नंतर शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, हे जे सगळं जे आहे ती रचना केली. असो, तर पहिल्यांदा तर मग आमचे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना, निवडणूक वगैरे काही ध्यानामध्ये पण नव्हती, कुणाचेच नव्हते, मला नाही वाटत बाळासाहेबांचे असेल किंवा कुणाचेच असेल, पण लढायचं आणि मुंबई महाराष्ट्रात आहे परंतु महाराष्ट्र मुंबईत नाही हे त्यावेळेचं आमचं म्हणणं नोकराने. आणि मग तसंच काळ पुढे गेला, निवडणुका लढायला लागलो आम्ही, 73 निवडणूक लढली. मी त्यावेळेला चिन्ह आम्हाला नव्हतं कारण पार्टीचं रजिस्टर नव्हती. पार्टी जी आहे एक तर देशस्तरावर रजिस्टर असते किंवा राज्यस्तरावर रजिस्टर असते आणि त्या त्यावेळच्या त्यांचा चिन्ह जी सुद्धा जी आहे त्यांना ती दिली जातात. आमचे रजिस्टर होते, आम्ही लढायचो असेल. नंतर 78 मी पुन्हा निवडून आलो, 78 मी गटनेता झालो, जनता पार्टीचं त्यावेळेला हवा होती आणि आमचा गट जो आहे शिवसेनेचा फार छोट्या प्रमाणावर, मला वाटतं 18-1 लोक आम्ही महानगरपालिकेमध्ये निवडून आलेलो होते आणि आमदार तर कोणी नव्हताच. मग इंदिराजींची हत्या झाली, लोकसभेची निवडणूक झाली, काहीतरी ऑक्टोबर नोव्हेंबरचा काहीतरी काळ असेल मला वाटतं त्या, त्याच्यानंतर 2 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बरेच उमेदवार बाळासाहेबांनी उभे केले पण आमच्याकडे चिन्ह नव्हतं. मग कुणाला कोण जरा जे वाटलं, कोणी बॅटबॉलसुद्धा घेतला होता, कुणी आणखी काय, कुणी आणखी काय, मी मशाल घेतली होती. आता मशाल घेण्याचं कारण म्हणजे असं की त्यावेळेला मी स्वतःच लिहायचो त्या भिंतींवर चुन्याने, ते मशाल काढायला पण सोपी, तो वाघ वगैरे आमचं खरं म्हणजे शिवसेनेचं आमचं चिन्ह आम्ही वाघ समजायचो, तो वाघ काढायला फार कठीण आमचं जर चिन्ह असलं, मग ते मशाल वगैरे जे सोपं असं ते काढायला आणि मशाल चिन्ह घेतलं आणि कोणी काय कोणी काय प्रचाराला लागलो आम्ही. आणि त्या प्रचारामध्ये शिवसैनिक जे होते त्यांनी आमच्याकडे देशात लोक खूप आहेत, त्यातले मग काही लोकांनी जे आहे ना ते मला वाटतं ते देवट्या वगैरे नाचवणाऱ्या किंवा नोंदणी वगैरे हातात मशाल घेऊन, तर रात्रीचे जे आहे ते शिवसेनेला मतं देण्यासाठी ते मशाली नाचत वगैरे जे आहे वाडी वाडीतून ते जायचं आमचा प्रचार असा सुरू व्हायचा. आणि पुढे असं झालं की निवडणुकीचा निकाल लागला आणि शिवसेनेतून मी एकटाच निवडून आलो, बाकी सगळे होते जे सुधीर जोशी, मनोज जोशी, वामनराव वगैरे सगळे त्यावेळेला पराजित झाले. माझ्या अगोदरसुद्धा वामनराव निवडून आमदार झाले होते परंतु ते पोटनिवडणूक झाले होते, त्या कृष्ण देसाई यांचा खून झाला होता आणि त्या जागेवर जे आहे ती पोटनिवडणूक झाली होती. पण जनरल इलेक्शनमध्ये काय सगळे आम्ही उभे होते 85 आणि मी निवडून आलो, मशाल माझी त्यावेळेला निशाणी होते.
पुढे मग असं झालं की तोपर्यंत महानगरपालिकेमध्ये म्हणजे मी सांगितलं जनता पार्टीचं राज्य असल्यामुळे सगळ्यात छोटा ग्रुप आमचा झाला होता, 18 त्याचा गटनेता आम्ही होतो. निवडणूक लढायचं ठरलं सगळीकडे आणि मग बऱ्याच लोकांनी आमच्या मशाल निशाणी घेतली आणि बाळासाहेबांनीसुद्धा खास ह्या निवडणुकीसाठी त्यांनी मला पुढे केलं आणि सगळीकडे आम्ही ती निवडणूक लढवलो. मला स्वतःच्या वेळेला काहीतरी 74 वगैरे काहीतरी आमचे निवडून आले, म्हणजे जवळपास आमची मेजॉरिटी झाली. आणि ते पाहिल्यानंतर बाळासाहेबांनी मलाच महापौर केलं, म्हणजे मी आमदार आणि महापौर हा मी पहिलाच. आणि मी महापौर झाल्यानंतर परत महापौर परिषद आहे भारताची देशाची, तर त्यावेळेला तर बरेचसे काँग्रेसचेच आहेत म्हणजे महापौर होते आणि त्यांची परिषद झाली की पुढचा चेअरमन निवडायचा असतो अध्यक्ष, मी पण निवडणुकीला उभा राहिलो. आणि त्यावेळेला एक शीखग्रस्त जे आहेत हे दिल्लीचे महापौर होते आणि त्यांनी ती परिषद घेतली होती. साधारणपणे ज्यांनी परिषद घेतली ते चेअरमन होतात. मी म्हटलं मी पण निवडणूक लढवतो. आणि विशेष म्हणजे पुण्याचे महापौर होते विठ्ठलराव लडकत किंवा गुजरातमधले एक महापौर होते वजूभाई मेहता, ते कर्नाटकच्या नंतर गव्हर्नर झाले. तर अशा बऱ्याच लोकांनी मलाच मतदान केलं आणि मी महापौर परिषदेचे चेअरमन सुद्धा झालो. नंतर महापौर म्हणून सुंदर मुंबई, मराठी मुंबई असं गाजवत महाराष्ट्रभर फिरलो. माझ्या जोडीला त्यावेळेला दादा कोंडके साहेब पण होते आणि मग शिवसेनेचा प्रचार जो आहे तो महापौरांची ती लाल दिव्याची गाडी, ती गाडी पण लाल होती, ती कॉन्टेसा त्यावेळेला गाडी घेतली होती पहिल्यांदाच आणि त्याच्यावरती तो लाल दिवा आणि त्याचं खूप मोठं आकर्षण त्यावेळेला निर्माण झालं होतं. पण अशा रीतीनं जे आहे मग बाळासाहेबांनी मला खूप संधी दिली त्यावेळेला आणि मी सुद्धा म्हणजे ते आमचे मंतरलेले दिवस होते. पुढे काय होणार काय आयुष्यामध्ये त्याचा आम्ही काय विचार करत नव्हतो. अनेक वेळा अरेस्ट झाले, अनेक वेळा मार खाल्ला, अनेक वेळा पोलिसांच्या सेवा खाल्ल्या, सगळी आंदोलनं आणि छगन भुजबळ नाही असं होतच नव्हतं. पण ज्या मशालीनं इतिहास घडवला तसाच इतिहास पुन्हा एकदा आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे ती घडवेल असा तुम्हाला विश्वास आहे? असं की आम्हाला खात्री आहे. कारण असं आहे की आता ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना उद्धवजी ठाकरे यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादीसुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आणि मला असं वाटतं की ती ही निवडणूक अजिबात उद्धवजी ठाकरेंना किंवा उद्धव शिवसेनेंना काही जड अजिबात जाणार नाही, सहज निवडून देतील. सध्या ज्या पद्धतीने दोन शिवसेना झालेल्या आहेत, चिन्हांचा वाद चालू आहे, नावाचा वाद चालू आहे, आपण अगदी आपला सुरुवातीचा सगळा काळ या सगळ्या गोष्टी गेल्या 2-4 महिन्यातल्या ह्या मनाला त्रास देणार की जुना शिवसैनिक म्हणून मनाला त्रास देणार होत्या. आणि मग लहान सगळ्या गोष्टी की शिवाजी पार्क मैदान ते पण आम्हालाच पाहिजे, हे आम्हालाच पाहिजे, ते आम्हालाच पाहिजे, निशाणी आम्हालाच पाहिजे, ह्या याच्यावरून सारखे वाद 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 इथून दिल्लीपर्यंत. आणि आता त्याचा काय झाला ते आपण पाहतो. तर जे काही जुने शिवसैनिक की ज्याने खरं शिवसेनेसाठी रक्त आटलं, रक्त सांडलं आणि कित्येक शिवसेनेसाठी कित्येक शिवसैनिकांनी बलिदान दिलं आहे प्राणाचं, त्यावेळेला मोरारजी देसाईंनी गाडी न थांबवता सेनाभवनच्या इथे एका शिवसेनेला चिरडलं आणि त्याच्यानंतर जी मुंबई पेटली त्याच्यामुळे 69 शिवसैनिकांचं बलिदान झालं. बेळगाव कारवारसाठीच तो लढा होता आणि त्याच्यानंतर अनेक लढ्यांमध्ये जे आहे असंच बलिदान झालं, अपंग झाले, आयुष्यातून उठले.
यातून जी शिवसेना जी आहे बाळासाहेबांनी मोठी केली सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि मग आता या अशा शिवसेनेचं याशी म्हणजे आम्ही बाहेर पडलो, काही कारण असेल त्याला आम्ही बाहेर पडलो. नारायणराव राणे बाहेर पडले, राज ठाकरे बाहेर पडले, आणि इथून बाहेर पडले. अशा रीतीनं जे आहे शिवसेनेच्या नावालाच आव्हान देणं आणि ते नावच रद्दबादल होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. काय सुदैवानं आता ठीक आहे, कोणी बाळासाहेबांची शिवसेना, कोणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नाव आहे, एवढंच त्यातले त्यात आनंद आहे. पण ह्या गोष्टी ज्या होत आहेत ह्या मनाला क्लेश देणाऱ्या आहेत आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना सुद्धा त्यातून जे आहे दुःख जे आहे निश्चितपणे होणार आहे. पण आज जर बाळासाहेब ठाकरे स्वतः जर असते ज्या प्रकारे शिंदे गटाने शिवसेना पूर्णपणे वेगळी केली, कोणी म्हणावी वेगळं चिन्ह सुद्धा त्यांना मिळते, वेगळं नाव बाळासाहेबांची शिवसेना असं त्यांना नाव मिळालेलं आहे, त्यांची काय प्रतिक्रिया असते? कशा होत मग प्रश्न समजा. आता हे जर असते जर तरला काय उत्तर द्यायचं? हायपोथेटिकल जर असते तर काय असं उत्तर थोडंच देता येणार आहे. आणि बाळासाहेब असते तर कदाचित काहीच घडलंच नसतं, आणखीन पुढे गेले असते शिवसेना. आता ह्या गोष्टीला तर बाकीच्या सुद्धा लोक आठवणी करून देतातच आहेत. मग शिवसेनेची मंडळी की भाई हेच जे लोक होते ते ज्या वेळेला 95 नंतर आपला 2014 नंतर जे BJP बरोबर यांनी सरकार बनवलं आणि त्यावेळेला काही वर्षांनी हेच लोक खिशामध्ये आमच्या राजीनामा आहेत आणि आम्हाला BJP वागणूक देत नाही आणि हीच सगळी मंडळी होती ना BJP विरुद्ध बोलणारे. आता याला खरं काय? आणि एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्या वेळेला म्हणजे पुढे हे झालं मशाल निवडून आम्ही आलो, महापौर झालो वगैरे आणि अनेक नगरसेवक निवडून आले, पण त्याच्यानंतर पार्टी रजिस्टर झाली पाहिजे आणि ती आवश्यक आहे. ही आवश्यकता आम्हाला पटली आणि मग बाळासाहेबांनी सुभाष देसाई आणखीन जे काही प्रमुख होते त्यांना ते सगळं काम दिलं, पार्टी रजिस्टर्ड झाले. आणि पुढे हिंदुत्वाचा ज्या वेळेला सुरू झालं हिंदुत्व आणि त्याच्या संदर्भातलं वार व्हायला लागलं आणि मग असं ठरलं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी एकत्र यावं. परंतु त्यावेळेला भाजपचे मुंबईतले काही लोक भागवत वगैरे असे काही वसंतराव ते असतील त्यांचा फार कट्टर विरोध होता एकत्र येण्यासाठी आणि हा प्रांतवादी पक्ष आहे हे आपल्याला चालणार नाही अशा रीतीने. तर काय करायचं मग? एक दिवशी अटल बिहारी वाजपेयी पक्षाचे अध्यक्ष होते ते आणि भाजपचं मला वाटतं ह्या षण्मुखानंद हॉलमध्ये इथे कुठेतरी अधिवेशन भरलं त्यांचं कार्यकारिणीचं वगैरे. साधारणपणे याच्या कार्यकारिणीच्या अधिवेशनात बाहेरच्या लोकांना बोलवत नाही, पण त्यांनी बाळासाहेबांना बोलवलं आणि बाळासाहेबांनी आम्हाला दोघा तिघांना घेऊन गेले आणि मी त्याच्यामध्ये होतो. आणि मग अटल बिहारी वाजपेयींनी असा संदेश दिला की बाळासाहेब आपके पास भुज बल है और हमारे पास बुद्धि बल है, अगर दो एक हो जाएंगे तो हम चमत्कार कर देंगे. एक सूचक अशा रीतीचं विधान अटलजींनी केलं आणि त्यानंतर मग एकत्र येण्याची प्रक्रिया जोरात सुरू पण झाली. शिवसेनेच्या वतीने मी होतो, मनोहर जोशी होते, आणखीन एक दोन होते आणि भाजपच्या वतीनं प्रमोद महाजन, शिवणकर, नंतर गोपीनाथराव मुंडे असे चार पण. आणि मग ते जे आहे आम्ही त्या जागा वाटून घेतल्या. पण एक मला आठवतं त्यावेळेला एक अशा पद्धतीचं जे आहे समजवता होता की महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणजे शिवसेना आणि दिल्लीमध्ये लोकसभेला तुम्ही, म्हणजे लोकसभेला आम्ही तुम्हाला जास्त जागा देऊन तुम्ही पुढे जा
आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना जास्त जागत आम्ही पुढे जाऊ, असा त्यावेळचा तो एक प्रकारचा समजवता होता हे निश्चित. पडझडीच्या काळातून उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा नव्याने मूळ शिवसेना उभी राहील. मी आताच नाही अनेक वर्ष सांगतो की शिवसेना हे काही संपणार नाही. फार तळागाळात शेवटच्या गावापर्यंत ती रुजलेली आहे, त्यामुळे संपण्याचा तर काही प्रश्नच नाही आणि निश्चितपणे जे आहे शिवसेना उभं राहील असं मला वाटतं. शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचे विचार संपलेत असं वारंवार शिंदेगट म्हणते आणि त्यासोबत आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणते. सांगू का इतिहास तुम्हाला, एक वर्ष असंच गेलं निवडणुकीचं की बाळासाहेबांनी काँग्रेसला पूर्ण सपोर्ट केला, मला तंतुल येते त्यावेळेला, आणि काँग्रेसला मत द्या आणि आम्ही एकही उमेदवार शिवसेनेचा उभा केला नाही. आणि मग त्या बदल्यामध्ये काँग्रेसनं आम्हाला 2-3 MLC दिल्या, म्हणजे काँग्रेसबरोबर बाळासाहेब गेले नाही अशातला भाग नाही आहे. गेले होते, आम्ही होतोच ना त्यावेळेला एकत्रित जे आहेत अंतुले आणि बाळासाहेब, प्रचारसुद्धा आम्ही सगळे करत होतो, आम्ही स्वतः प्रचार करत होतो. त्यामुळे असं नाही, एक राजकारणामध्ये काही वेळेला जे आहेत पुढे जाण्यासाठी सोयीचं काय आहे ते थोडंसं पाहावंच लागतं. ते तात्कालिक एक प्रकारची जी आहे ती राजकारणाची सोय असते, नाही असं नाही. आता आणि बाकीचं काय आहे ते उद्धवजी ठाकरे आणि तुम्हाला सांगितलं त्यांनी का सोडलं वगैरे, त्याच्यावर मी काही बोलणं काही बरोबर नाही का. सर एक शेवटचं या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित होतो, एक शिंदे गटाला ज्या पद्धतीनं गोष्टी मिळतात, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालं मागच्या काही दिवसांमध्ये, ज्या पद्धतीनं घडामोडी घडत आहेत, शिंदे गटाच्या बाजूने सर्व निर्णय कसे काय लागत आहेत, अशा पद्धतीचा एक सवाल आता उपस्थित व्हायला लागलेला. ते अगम्य आहे, त्याचं कारण अगम्य. मी सगळी एकाच बाजूचे निर्णय कसे ते मला सुद्धा माहीत नाही, अगम्य निर्णय आहे ते. ठीक आहे, आता जे आहे ते घेऊन लढायचं आहे. आता तर ट्रोल्स एकमेकांना सुरू झालं, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे कोण म्हणतो बाळासाहेब देवरस्थांची शिवसेना काय, कोण म्हणतो बाळासाहेब थोरातांची शिवसेना काय, आणखीन कोणतरी दुसरे बाळासाहेब आंबेडकरांची शिवसेना काय, असं सुरू झालं. आता त्या हे तुमचं समाज माध्यम जे आहे हे एवढं जोरात पुढे जातं. आता अशी नाही की चिन्ह बदलली नाहीत असातला भाग नाहीत, वेळोवेळी चिन्ह बदललेली आहेत. आम्हाला तर त्रास व्हायचा, पूर्वी काँग्रेसचं चिन्ह बदललं, बैलजोडी होती, गाय वासरू आलं, गाय वासरू गेलं, हाताचा पंजा आला. आमच्या इथे सुद्धा आम्ही अगोदर लढलो राष्ट्रवादी, आणि नंतर जे आहे तो काय चरखा घेतला आणि तो नाही मिळाला, मग परत आम्ही घड्याळ घेतलं. पण त्यावेळेला जे आहे तुमचं समाज माध्यम हे जे आहेत ना, मोबाईल नव्हते, त्यामुळे हे सगळं पोचवणं शेवटपर्यंत फार कठीण असायची निशाणी. आता कालच्या काल एका अर्धा तासामध्ये तर सगळ्या महाराष्ट्रात जगामध्ये गेले सु शिवसेनेचे निशाणी आणि एकमेकाला ट्रोलसुद्धा सुरू झाले. मला आठवतं 99 निवडणूक आम्ही लढवली आणि थोडेसे आमचे आमदार कमी पडले पवारसाहेबांच्या, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आणि त्याच्यामुळे काँग्रेसचे जे होते विलासराव ते मुख्यमंत्री झाले. सहज तो विचार एका काही लोकांना, आम्ही एका आमच्या आजीबाईनं काय कोणाला मत दिलं, आजीबाई हां कोणाला मत देणार, पवारसाहेबालाच मत दिलं मी, निशाणी पंजा. असे तर मला असं वाटतं 25-30% अशीच मतं फुकट गेली असतील. आता तसं होण्यासारखं नाही. एक तर सर्व दूर जे आहे शिक्षणाचा प्रसार झालेला आहे आणि त्याहीपेक्षा हे त्यावेळेला एकही चॅनल होता की नाही माहीत नाही, आता तर एवढे चॅनल्स आहेत आणि मोबाईलचा करोडो आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ते जात आहेत आपण तो, त्याच्यामुळे ती निशाणी पोचली. यांची आता मिळेल काय शिंदेंची ती पण ताबडतोब पोहोचेल. शेवटी जे आहे तुम्ही मगाशी सांगितलं की निर्णय असे लागतात तसे लागतात, पण एक लक्षात ठेवा शेवटी सगळ्यात मोठं असतं ते जनतेचं कोर्ट, आणि त्याच्यामध्ये जे आहे येत्या काही वर्षामध्ये या सगळ्या गोष्टीचा निकाल होईल. नाशिक जिल्हा चलिये.
नेक्स्ट काय हिंदी सर, मशाल पे आपने चुनाव लड़ा था, आप जीत गए थे, अभी फिलहाल भी महाराष्ट्र की राजनीति में मशाल चिन्ह जो है उद्धव ठाकरे गुट को मिला है, आप थोड़ा इस पर क्या कहें? नहीं, ये तो बात यह है कि जब शिवसेना के जो पहली शिवसेना जब निर्माण हुई तब से हम लोग थे, शाखा प्रमुख थे, काम करते करते आगे आए, और 1973 में मैं जो है मुंबई म्यूनसिपैलिटी का कारपोरेटर बन गया, और 1978 में जनता पार्टी की हवा चल रही थी तो हम लोग कम चुन कर आए थे, मैं जो है गुट नेता था, और उसके बाद में जो इंदिरा जी की हत्या हुई और इलेक्शन हुआ लोकसभा का, और उसके बाद दो महीने के बाद महाराष्ट्र विधानसभा का। अब महाराष्ट्र विधानसभा में शिवसेना ने सोचा कि हम सब ज़्यादा से ज़्यादा कैंडिडेट उम्मीदवार खड़े करेंगे। अब उस वक्त हमारी पार्टी रजिस्टर नहीं थी, तो हमारे पास जो चिन्ह था नहीं था, कोई भी चिन्ह ले ले, तो मैंने चिन्ह लिया था जलती हुई मशाल, किसी ने बैट बॉल लिया था, कोई कुछ लिया था, कोई कुछ लिया था, और उस वक्त जो है अच्छा अच्छा हमारे शिवसेना के लीडरान जो है सब गिर गए, और मैं अकेला जो है विधानसभा में जो है चुनकर आया और एमएलए बना, और फिर जो है आने वाली जो है महानगर पालिका दो महीने के बाद फिर से मुंबई महानगर पालिका चुनाव हुआ, तो बहुत सारे लोगों ने फिर मशा लिया, और फिर से जो है हम लोग बहुत भारी संख्या में शिवसेना चुन कर आई, और हम पहली बार फिर से एमएलए और मेयर भी बन चुके हैं, और फिर आगे चल के मेयर इन काउंसिल मेयर परिषद में हम चेयरमैन भी बने। तो उस समय जो है मशाल, उसके बाद में ये सोच हुआ, सोचने लगे कि भाई पार्टी रजिस्टर्ड होनी चाहिए अभी, क्योंकि चुनाव चिन्ह तो एक ही होना चाहिए, फिर आगे चलकर जो है पार्टी रजिस्टर की गई और धनुष बाण जो है निशानी जो शिवसेना को मिल गई थी। अभी फिर से एक बार जो है आपसी जो झगड़ा हो गया, शिंदे गुट अलग हो गया, उद्धव जी ठाकरे जो है उनकी शिवसेना जो बची, और वो जो लड़ाई झगड़े जो शुरू है आप जानते हैं, सुप्रीम कोर्ट हुआ, फिर इलेक्शन कमीशन हुआ, और उसमें जो है उनका धनुष बाण और उनकी निशान और पार्टी का नाम वो सब जो है उसके उसको सीज कर दिया गया। तो ये तो अच्छा हुआ कि भाई ठीक है शिवसेना, हम तो मैंने तो सोच रहा भी क्या शिवसेना नाम ले सकते हैं कि नहीं ले सकते है? फिर भी जो है इलेक्शन कमीशन ने जो मान दिया कि भाई ठीक है शिंदे को बाला साहेबांची शिवसेना और उद्धव जी ठाकरे को शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे, मगर चिन्ह जो है वो किसी को भी नहीं मिला। तो जो चिन्ह जो तीन दिए थे उद्धव जी को, तो उनमें से उनको मशाल मिल गया। तो कल जो है शाम को मुझे जो है ये पुराना जो पिक्चर जो जो भेजना शुरू हो गया और वायरल हो गया कि पहली जो लड़ाई हमने जीती थी और आगे जो है शिवसेना आगे चली थी, तो वो निशानी हमारी मशाल थी। छत्रपतींचा विचार म्हणजे विचार।